नेशनल हेराल्ड मामले में कांग्रेस सांसद राहुल गांधी को ईडी की ओर से 3 दिन के लिए पूछताछ के लिए बुलाया गया। केंद्र सरकार की जांच संस्थाएं भाजपा के मनमाने शासन में काम कर रही है और बेवजह कांग्रेस नेताओं को बदनाम कर पूछताछ के विभिन्न दौरों में फंसा रही है। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंद के नेतृत्व में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने सोमवार को राहुल गांधी पर लगे आरोपों के विरोध में राहुल गांधी के समर्थन में खामगांव के जयस्तंभ चौक पर धरना दिया। मोदी सरकार से करायचं काय? या मोदी सरकार से करायचं काय? या भाजप सरकार से करायचं काय? राहुल जी आप संघर्ष करो, तुम्हारे सामने राहुल जी को आगे करता है मोदी सरकार। केंद्र की बीजेपी सरकार ने नेशनल हेराल्ड मामले में सोनिया गांधी और राहुल गांधी को राजनीतिक मतभेद के चलते ईडी का नोटिस भेजा है। इस मामले में एक रुपए का भी गबन नहीं किया गया है। नेशनल हेराल्ड से संबंध किसी भी निदेशक को लाभांश या भुगतान नहीं मिला। 2015 में बंद हुए इस केस का दोबारा खुलना गांधी परिवार के उत्पीड़न का एक रूप है। हालांकि कांग्रेस पार्टी भाजपा सरकार की मनमानी के आगे नहीं झुकेगी। भाजपा की मनमानी के खिलाफ कांग्रेस ने अनुमंडल पदाधिकारी कार्यालय के सामने धरना दिया। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंद के नेतृत्व में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस INC ने केंद्र सरकार की मनमानी के विरोध में धरना दिया। शासनाच्या पूर्वी काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्याचा लढा उभारला। अनेक वर्ष ते जेलमध्ये राहिले। त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या। आदरणीय इंदिरा गांधी त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या। त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे देशाचं प्रतिनिधित्व केलं। शेवटी देशाच्या एकता अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिलं। त्यानंतर राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले। त्यांनी देखील देशाच्या एकते अखंडतेसाठी बलिदान दिलं। तदनंतर सोनिया गांधी राहुल गांधी यांची धुरा काँग्रेस पक्षाची धुरा ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं त्यांच्या हातामध्ये आलं। परंतु 2014 जातीच्या नावावर धर्माच्या नावावर व खोटे आश्वासनं देऊन लोकांना खोटे स्वप्न दाखवून मोदी सरकार हे सत्तेमध्ये आलं। त्यानंतर त्यांना माहीत आहे की मोदी सरकारला हे माहीत आहे की काँग्रेस हा एक बलाढ्य पक्ष, सर्वसमावेशक असा पक्ष, त्याची ही प्रत्येक गावागावापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संघटना, या पक्षाला आपण उद्ध्वस्त करू शकत नाही। म्हणून ईडीच्या माध्यमातून CBIच्या माध्यमातून राहुलजी गांधी व सोनिया गांधी यांचा काही संबंध नसताना 2012 जे प्रकरण समाप्त झालं त्या माध्यमातून त्यांची जमानत झाली, परत तेच प्रकरण उकरून त्यांना घाबरण्याचं काम, त्यांना डरवण्याचं काम त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या स्तराचं राजकारण मोदी सरकार या माध्यमातून करत आहे। त्याचा निषेध करण्याकरिता मागील बघितलं आपण 3 दिवसापासून तेच ते प्रश्न, फक्त पूर्ण मीडियाचा जो मीडियाच्या माध्यमातून लोकांचा जो आहे बघण्याचा दृष्टिकोन हे भ्रष्टाचारी आहे। व ज्या देशामध्ये मोठ्या समस्या आहेत, महंगाई आहे, बेरोजगारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, धर्माधर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे दूर करण्यासाठी, त्याच्यापासून त्यांची नजर हटवण्यासाठी या खालच्या स्तराचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। परंतु काँग्रेस पक्ष, विशेषतः गांधी परिवार कधी इंग्रजांना तर भिला नाही, तर मोदी सरकार कुठून आणलं? पण या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आज धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। मोदीजींनी जर आमच्या नेत्याच्या केसाला सुद्धा धक्का लावला तर मोठ्या प्रमाणामध्ये संबंध देशामध्ये आंदोलन केलं जाईल व त्याचा जबाब निश्चित रूपानं काँग्रेस जन त्याला दिल्याशिवाय राहणार नाही।